कार्यक्रमास मी गेली होती। म्हणजे नवरा आणि मुलगी सोबत नव्हते, पण एक छानसं आवरलेलं होतं। बाजूला दोघीजण बसलेल्या होत्या। त्यांच्या गप्पांवरून तरी त्या जॉब करीत असाव्यात असं मला वाटलं। एकीने मला विचारलं, तुम्ही काय करता? मी म्हटलं, मी गृहिणी आहे। तसं तिने असं काही तुच्छतेने माझ्याकडं पाहिलं की मला वाटलं माझ्या अंगावर झुरळ आहे की काय। नंतर मात्र तिने माझ्याकडे ढुंकूनही बघितलं नाही। कधी कधी वाटतं स्त्रीच ही स्त्रीची दुश्मन असते, हे अगदी बरोबर आहे। जाऊ दे असं म्हणत मी काही लक्ष दिलं नाही, मस्त कार्यक्रम एन्जॉय केला। एव्हा ना सवय झाली होती अशा प्रश्नांची आणि उत्तरांची आणि नजरांची। मला मात्र या जॉब करणाऱ्या सर्वच महिलांचं खूप कौतुक वाटतं बरं, कारण घरासोबत त्यांना ऑफिसचीही जबाबदारी पार पाडावी लागत असते। बऱ्याचदा घरातील सर्व काही करून ऑफिसला जातात बिचाऱ्या, आणि तिथून पुन्हा धावत पळत येताना घरच्या सामानाची यादी त्यांना काही स्वस्त राहू देत नाही। पुन्हा घरी असल्यावर घरची, मुलांची जबाबदारी, त्यांचा अभ्यास, संध्याकाळचा स्वयंपाक, उद्याची तयारी, त्यानंतर सगळे निजले की मग कुठेतरी त्या निवांत होत असतात। पुन्हा सकाळी 5 वाजता उठून मुलांचा डब्बा, नवऱ्याचा डब्बा, स्वतःचा डब्बा, सासू सासरे असतील तर त्यांचा स्वयंपाक, सध्या बाई असते स्वयंपाकाला यांच्याकडे, सारी तजवीज करून घाईघाईने ऑफिस गाठायचं। हां, नाही म्हणायला आठवड्यातून 1 दिवस यांच्या स्वयंपाकघराला सुट्टी असते। अगदी तारेवरची कसरत करावी लागते यांना, तरी बरं घरात यांचाच हुकूम चालतो। हुश बाई ग, मीच दमले, उपरोधिकपणे अजिबातच नाही बोलत हं, राग नका मानू। मला खरंच या नोकरी करणाऱ्या महिलांचे मनापासून खूप कौतुक वाटते, पण याच महिला जेव्हा आम्हा गृहिणींकडे तुच्छतेने पाहतात तेव्हा त्यांची किवही करावीशी वाटते। अर्थात सगळ्याच नोकरी करणाऱ्या महिला अशा असतात असं अजिबातच नव्हे। पण मला एक सांगा, खरंच गृहिणी असणं एवढं वाईट असतं का हो? तिला स्वतःचं मन, स्वतःचं अस्तित्व नसतंच का मुळी? तिला प्रत्येक बाबतीत का गृहीत धरलं जातं? नवरा, मुले, सासू सासरे सगळे तिला गृहीत धरत असतात। बिल्डिंगमधील बायकाही कुजबुजतात, ती ना तिला काय कामे, घरीच तर असते दिवसभर। बाहेरच्यांचं सोडाचो, पण घरचे देखील काही कमी करत नाहीत तिला सतत बोलायला, तुला काय काम असतं, दिवसभर घरीच तर असतेस, असं म्हणून सगळी जबाबदारी हिच्या खांद्यावर। सासू सासरे नवरा मुलं सगळ्यांच्या नजरा हेच सांगत असतात की तिला काय काम आहे। घरचा स्वयंपाक, प्रत्येकाच्या चवी वेगवेगळ्या, वाण सामान, भाजीपाला, मुलांचं आवरणं, त्यांचा अभ्यास, त्यांना क्लासला नेणं आणणं, सासू सासरे नवऱ्याला काय हवं नको ते पाहणं, सर्वांचा दवाखाना, नवऱ्याच्या बँकेची कामं, आणि एखाद्या दिवशी कामवाली बाईने दांडी मारली तर त्या दिवशी धुणं, भांडी, केर, फरशी हिलाच करावी लागते। आणि हो, प्रत्येक घरामध्येच कामवाली बाई असते असं काहीही नाही आहे। प्रत्येक घरात काही गृहिणींना हे सर्व कामे स्वतः सगळं आवरून करावी लागतात। महिन्यातून 4 वेळा तरी तिची त्या कामवाली बाईची दांडी ठरलेलीच असते, शिवाय मधून अधून 2-4 वेळा तरी ती नसतेच। आज बरंच नाही आहे, डोकं खूप दुखतं आहे, आजचा दिवस फरशी राहू द्या, फक्त भांडीच घासते, हे मात्र तिला ऐकावंच लागतं। तर का, मी घरीच असते, मला ना या कामवाल्या मावशांचं बऱ्याचदा काही कळतच नाही। बरं त्यांना बोलायची काही सोयही नाही, आलीच नाही कामाला तर सगळ्यांपेक्षा जास्त हिला जपावं लागतं बरं, कारण मी घरीच असते। बरं जरा काही एखादं राहिलं काम तर तू काय करतेस दिवसभर, तुला एवढंही काम नको का, हे बोलणे तर ऐकूच येत असतात। कारण मी घरीच असते, बरं जरा काही चुकलं किंवा एखादं काम राहिलं तर तू काय करतेस दिवसभर, तुला एवढंही काम जमत नाही का, हा प्रश्न मात्र काळजाचा ठाव घेतोच तिच्या। हल्ली मोबाईलचं फॅड जरा वाढलं आहे सगळीकडे, मग ही तरी मागे कशी राहील? ती गृहिणी असली म्हणून काय झालं, तिलाही सगळ्यांसारखं फेसबुक व्हॉट्सअप वापरावंसं वाटतं। उद्देश एकच असतो की यापुढे पळणाऱ्या जगाबरोबर तिलाही पुढे जायचं असतं व्यक्त व्हायला। मग जमेल तसं तीही चॅटिंग चालू करते, पण सगळी कामं चोख पार पाडून बरं। पण हे सुद्धा नवऱ्याला आणि मुलांना खटकतं, नवरा मुले यांच्या हातात मात्र सतत फोन, तरी हिची काहीही तक्रार नसते। सगळी कामं उरकून हिने जरी मोबाईल हातात घेतला की थोड्याच वेळात कार्टी बोंब मारायला सुरुवात करतात।
तिला बरोबर कळतं. कसं बसं त्यांना शांत करून पुन्हा मोबाईल हातात घेते तर नवऱ्याला काहीतरी हवं असतं. मग मोबाईल बाजूला ठेवून उठावास लागतं. लवकर नाही उठलं तर फेकून देतो मोबाईल. जरा कामं कर घरातील, बघावं तेव्हा आपल्या हातात मोबाईल, हे ऐकावंच लागतं. हिला मात्र प्रश्न पडतो, दिवसभरात आत्ता कुठे मोबाईल हातात घेतला तर झालं यांचं सुरू. हेच जर मी नोकरी करत असते तर बोलले असते का मला असे? पण हे सगळे विचार ओठांच्या आत बरं का? तोंड उघडून बोलायची हिंमत नाही होत, कारण ती गृहिणी आहे, हा शिक्का असतोच की तिच्यावर. आता हेच बघा ना, नवऱ्याला कधी बरं वाटत नसेल तर सुट्टी टाकून राहतो, घरी स्वतःचे लाड करून घेतो. नवरा, मुलं, सासू सासरे सर्वांच्या आजारपणात हिने कंबर कसलेली. आणि हिला खूप बरं जरी वाटत नसलं तरी सर्वांना चहा पाणी नाश्ता जेवण हिनेच बनवून वाढायचं बरं का? आणि कित्येकदा तर हिला बरं वाटत नाही आहे हे त्यांच्या गावीही नसतं. अगदी नवरासुद्धा साधी चौकशी देखील करत नाही, तरीही हिची काहीही तक्रार नसते बरं. आजारपणात देखील तिच्या वाट्याला आराम म्हणून काहीही मिळत नाही. रात्री अपरात्री केव्हाही तिला आवाज दिला की ती तप्त असते धीमतीला. तरीसुद्धा कुणाच्याही लेखी त्याची काहीच किंमत नसते. 24 तास ऑन ड्युटी आणि बिनपगारी असून देखील निस्सिम्म मायेपोटी ती सर्वांचं कोणत्याही अपेक्षाशिवाय सर्व काही मनापासून करीत असते. आणि म्हणूनच मी गृहिणी आहे याचा अभिमान आहे मला. खरंय ना मैत्रिणींनो, जर तुम्हाला हा लेख आवडला तर त्याचे सर्व श्रेय या लेखिकेला. मी तर फक्त एक गृहिणी म्हणून गृहिणीच्या भावना व्यक्त केल्या. धन्यवाद.